मान्सून आता केरळमध्ये दाखल झालेला आहे. यंदा वेळे आधीच मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे. आता देशभर हा मान्सून पुढे पसरेल. मान्सूनबाबत सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी ती म्हणजे केरळमध्ये आज मान्सून दाखल झालेला आहे. हवामान विभागानं त्यासंदर्भातली माहिती दिली आहे. खरं तर दरवर्षी मान्सून हा 1 जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होतो. यंदा मान्सूनचं आगमन हे लवकर झालेलं आहे. अंदमान निकोबारमध्ये सुद्धा मान्सून लवकर आलेला होता आणि आता केरळमध्ये दाखल झाला. लवकरच राज्यामध्येही मान्सून येईल असा अंदाज आहे. साधारण तळ कोकणामध्ये 7 जूनपर्यंत मान्सून येत असतो, मात्र यंदा मान्सून लवकर येणार आहे. महत्त्वाची बातमी या क्षणाची मान्सूनबाबत आनंदाची. मान्सून आता केरळमध्ये दाखल झालेला आहे आणि आता संपूर्ण देशभरामध्ये 15 जुलैपर्यंत मान्सून पसरतो. आणि सध्या काय नेमके तपशील जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी ऋचा वझे. सध्या आपल्या थेट संपर्कात आहेत अधिक तपशिलांसहित. ऋचा, मान्सून आता केरळमध्ये दाखल झाल्याची बातमी येते, काय नेमके तपशील आहेत? नक्कीच, मान्सून आज 29 मे केरळमध्ये दाखल झालेला आहे आणि मान्सून आता कधी येतो याची सगळेच आपण वाट बघत होते. ज्या प्रकारे तापमान होतं, ज्या प्रकारे पूर्ण राज्यातच ऊन होतं, त्यावरून वाटत होतं की पाऊस लवकर येणार. हवामान खात्याने असा इशाराही दिला होता की मान्सून यंदा लवकर दाखल होणार आहे आणि 29 मेलाच केरळमध्ये मान्सून दाखल झालेला आहे आणि तो पूर्ण राज्यभरात काही दिवसातच येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाऊस आता यावर्षी सर्वात जास्त होईल असा सुद्धा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे. त्यामुळे आज खरं आनंदाची गोष्ट आहे की आज केरळमध्ये मान्सून दाखल झालाय. अनुपमा, ठीक. ऋचा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. ऋचा वझे आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या. आणि आता मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे. लवकरच राज्यात मान्सूनचे हे वारे येतील आणि मान्सूनचा पाऊस बरसेल. महत्त्वाची बातमी आहे या क्षणाची. मान्सून आता केरळमध्ये दाखल झाला. यंदा मान्सून आधीच आला आहे. खरं तर 1 जून ही ठरलेली तारीख असते. साधारण यावेळेमध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होतो, मात्र आज 29 मेला यंदा मान्सून केरळमध्ये दाखल झाले. त्यामुळे राज्यातसुद्धा मान्सून लवकरच येईल. अंदमानमध्ये सुद्धा यंदा आधीपेक्षा अधिक मान्सून लवकर आलेला होता. त्यामुळे आता मान्सूनचा पाऊस लवकरच राज्यामध्ये सुद्धा येईल. आणि काय नेमकं हवामान विभागानं या संदर्भात ट्विट केलं एकदा आपण पाहूया. खरंतर मधल्या काही काळामध्ये मान्सूनचे वारे थांबलेले होते, कुठलीही गती त्यामध्ये दिसत नव्हती. विश्रांती घेतली होती. श्रीलंकेजवळच हे मान्सूनचे वारे अडकून बसले होते, मात्र आता मान्सून आलेला आहे आणि केरळमध्ये मान्सून आज दाखल झाला. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मान्सूनच्या संदर्भातली ट्विट हवामान विभागानं केलंय. नैऋत्य मोसमी वारे आज केरळमध्ये दाखल झालेत. 1 जूनऐवजी मान्सून 29 मे या दिवशीच केरळमध्ये दाखल झालाय. नैऋत्य मोसमी वारे 3 दिवस आधीच केरळमध्ये यंदा दाखल झालेत. छत्रपतींचा विचार म्हणजे